नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना आता पीक विमेची रक्कम मिळणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे ती जिल्हे कोणती आहे आणि किती रक्कम मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहो मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हानी सोसावी लागत आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीक विमेची रक्कम मंजूर करून आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकूण सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खातें रक्कम जमा होणार आहे ते जिल्हे आहेत जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे ती रक्कम किती आहे तुम्ही येथे बघू शकता जालना जिल्ह्यासाठी तीन कोटी एकाहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच परभणी जिल्ह्यासाठी एक कोटी साठ लाख चौतीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच हिंगोली जिल्ह्यासाठी एकशे सत्तावन्न कोटी चार लाख बावन्न हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच नांदेड जिल्ह्यासाठी सातशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख ब्याण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच लातूर जिल्ह्यासाठी सदतीस कोटी तीस लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी नव्वद कोटी चौऱ्याहत्तर लाख छत्तीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे अशाच प्रकारची नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद